तर आपण पहिला जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करतोय संख्याज्ञान. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे पहा. संख्याज्ञानचा अभ्यास करताना आपल्याला पहिल्यांदा संख्या ज्या आहेत त्या संख्यांचे प्रकार माहित असणे अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये येतात संख्यांचे प्रकार, नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या, अपूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, समूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. एवढे संख्यांचे प्रकार येतात आणि त्यातला शेवटचा एक भाग येतो तो म्हणजे रोमन अंक. आजकाल रोमन संख्यांवरती पण प्रश्न येतात, त्यामुळे ह्या ही संख्या अभ्यासणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या संख्या नेमक्या काय आहेत, मग याच्या पुढे जाऊन येत आहे क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, त्यानंतर नैसर्गिक संख्या किती, सम संख्या किती, विषम किती, समची बेरीज किती, विषमची बेरीज किती, हे सगळे जे पॉईंट आहेत ते पॉईंट त्याच्यामध्ये ऍड होतील. तर पहिल्यांदा आपण संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा अभ्यास करायला सुरुवात करताना कोणकोणत्या स्वरूपाच्या संख्या असतात त्यांचा अभ्यास करू. आपलं चॅप्टर स्टार्ट होतंय बाळांनो संख्याज्ञान. पहिलाच या ठिकाणी मुद्दा येतोय, ज्यावेळेस अभ्यासाला स्टार्ट करतो त्यावेळेस नैसर्गिक संख्या माहित असणं खूप गरजेचं आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो. काय नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर दैनंदिन व्यवहारात आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. पहा दैनंदिन व्यवहारात आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. नैसर्गिक संख्यांनाच अजून मोज संख्या पण म्हटलं जातं. पहा नैसर्गिक संख्यांना दुसरं एक नाव असेल बाळांनो मोज संख्या. म्हणजे संख्यांची गणना करण्यासाठी किंवा संख्यांची गणती करण्यासाठी आपण कोणत्या संख्यांचा वापर करत असतो, तर नैसर्गिक संख्यांचा किंवा मोज संख्यांचा. किंवा गणती करण्यासाठी आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना मोज संख्या म्हणतात. आणि मग लक्षात ठेवायचं मोजताना कोणती वस्तू आहे, समजा हा या ठिकाणी असणारा रिमोट आहे, आपण रिमोट मोजताना किंवा कोणती वस्तू मोजताना शून्यापासून काउंट करत, ते काउंटिंग कुठून सुरू होते बाळांनो एक पासून सुरू होते. म्हणून लक्षात ठेवायची सर्वात लहान जर नैसर्गिक संख्या असेल ती म्हणजे काय असेल एक असेल. सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक असेल आणि सर्वात मोठी जर विचारलं तुम्हाला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या काय असेल बाळांनो अनंत. म्हणजे ती सांगूच शकत नाही आपण या विश्वामध्ये सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती हे आपण मेन्शन करू शकत नाही. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं तर ती काय असेल एक असेल. आणि अजून याच्यामध्ये एक आयएमपी पॉईंट असेल, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल बाळांनो शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. मग नैसर्गिक संख्यांबाबत काय, ज्या संख्या दैनंदिन व्यवहारात आपण वापरत असतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. आणि नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही किंवा अनंत आहे. आणि अजून एक गोळ मेन्शन करायची बाळांनो या ठिकाणी, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. ओके, म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते बाळांनो एक पासून आणि सांगता येत नाही हा संचा शेवट असेल. ओके, नेक्स्ट पुढे ते नैसर्गिक संख्यानंतर पूर्ण संख्या होल नंबर्स. पूर्ण संख्यामध्ये काय इन्क्लूड होतं बाळांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, तर नैसर्गिक ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश झाल्यानंतर ज्या काही संख्यांचा एकत्रित संख्या समूह तयार होतो त्यांना म्हटलं जातं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या ज्या असतील या नैसर्गिक संख्यांमध्ये कोणाचा समावेश होणं, शून्याचा. आणि यांचा जो काही संख्या समूह असेल त्याला काय म्हटलं जातं पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या सर्वात छोटी पूर्ण संख्या असेल बाळांनो शून्य आणि सर्वात मोठी नैसर्गिक सर्वात मोठी पूर्ण संख्या असेल अनंत. पा समजत नसेल तर मला विचारा किंवा फास्ट होत असेल तर बाळांनो मला एकदम क्लिअर विचारत जा. ओके, म्हणजे पा पूर्ण संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे मोठ संख्या एक पासून ज्या स्टार्ट होतात त्या. आणि पूर्ण संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांमध्ये जेव्हा शून्याचा अंतर्भाव होतो आणि जो संख्या समूह तयार होतो त्याला म्हणतात बाळांनो पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या बाळांनो काय अनंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या बाळांनो अनंत. ओके, समजलं असाव तुम्हाला. नेक्स्ट आता पूर्णांक संख्या. पूर्ण संख्या झाला आता पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, आता पुन्हा पुढली एक स्टेज वाढते. शून्य त्याच्यानंतर पहा कोणकोणते असतील, धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो. धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. मग बाळांनो पहा समजा या ठिकाणी असणारा शून्य, शून्य कुणी इकडे गेल्यानंतर बाळांनो एक दोन तीन या धनसंख्या आणि वापस इकडे जर संख्या रेषेवर तुम्ही गेला तर या ठिकाणी येताना पहा बाळांनो माझ्याकडून लिहिताना समजा संख्या रेषा असेल तर असं आहे शून्य एक दोन तीन चार इकडे आणि इकडे जाताना शून्य वजा एक वजा दोन वजा तीन इकडे जातात इकडे जातात. सर्वात लहान असणारी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी. हा ज्यांना लिहून घ्यायचं असेल बाळांनो ते घेऊन लिहून टाका बाळांनो. हा जर तुम्हाला वाटत असेल लिहिणं गरजेचं आहे लिहायचं काय मेसेज टाका पटपट, कारण त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट निघत नाही तर तुम्ही पोच कर समजा क्लास झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ पुन्हा त्याचा अभ्यास करून ते नोट डाऊन करू शकता. काय पाहिजे तुम्हाला पटपट बोला माझ्याशी.
समजा क्लास चालू असताना तुम्ही समजून घ्या, तुमच्याकडे रफ पेज आणि पेन असू द्या, तुम्ही त्यावेळेस थोडं थोडं मेन्शन करा ज्यावेळेस क्लास संपल, कारण कसं होतं जितका डेटा लवकर फास्ट तुमच्यापर्यंत येईल, कारण तुम्ही 3 वेळा व्हिडिओ पाहू शकतात असं मी म्हटलं होतं, तर मी त्याच्या चेंजेस करतो. उद्या तुमच्या त्या ऍप्लिकेशनमध्ये तुमच्या कोर्समध्ये 3 ऐवजी 5 वेळा तुम्ही 1 व्हिडिओ पाहू शकतात असं मी व्यवस्था करून देतो, त्यामुळे तुम्ही टेन्शन ना घेऊ. फक्त आता पाहून घ्यायचं, हां मी एकच मिनिट सांगतो, पाहून घ्या आणि फक्त पाहू नका तर पेन आणि काय ठेवा, रफ पेजेस ठेवा, तुम्हाला जे जे वाटन तिथे तिथे मेन्शन करा, आणि नंतर पुन्हा एकदा क्लास आवरल्यानंतर तुम्ही अर्धा एक तास पुन्हा एकदा बसून ते मेन्शन करा किंवा लिहून घ्या व्यवस्थितरित्या. आता इथं पा बाळांनो, हा म्हणजे तुमचा वेळ वाचल आणि 3 ऐवजी मी 5 करतो, कारण तुम्हाला आणखीन 2 एक्स्ट्रा मिळून जातील पाहण्यासाठी. ओके, मग या ठिकाणी पा बाळांनो, सर्व धनसंख्या म्हणजे काय, शून्याच्या ज्या उजवीकडे जातील त्या धनसंख्या आणि शून्याच्या डावीकडे असेल त्या काय ऋण संख्या, या संख्या मालिकेवर किंवा तुम्हाला दिसतील पहा अशा स्वरूपाची एक वर्गवारी असते. आणि तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, एक आयएमपी मागल्या दिवस एकदा प्रश्न विचारला गेला होता, फास्ट होत असेल तर फक्त मेसेज टाकत जा. या ठिकाणी पहा, तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, सर्वात मोठी ऋण संख्या कोणती, सॉरी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सांगा बरं तुम्ही मला पूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगा. चला टाका मेसेज, एसएमएस टाका पटपट, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणते बाळांनो, या ठिकाणी सर्वात मोठी ऋण पूर्णांक, सर्वात लहान माहीतच नाही संख्या कोणती पूर्णांक, सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही माहित नाही, फक्त एक याच्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे काय, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती. चला, कारण हा प्रश्न पोलीस भरतीला नांदेडला येऊन गेला बाळांनो, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, अप्रतिम बाळांनो, अप्रतिम पा बाळांनो, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे, 1, अप्रतिम. सर्वात मोठी मेन्शन करून टाका इथं बाळांनो, वजा आहे की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असेल किंवा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असेल, सर्वात लहान ऋण पूर्णांक सांगू शकत नाही, छोट्याचा छोटा तुकडा पण सांगू शकत नाही काय असू शकतो, कारण पेशींचा हा सगळ्यात छोटा तुकडा असतो. अशा 60 ते 90 ट्रिलियन इतक्या पेशी एकत्र येऊन मनुष्याचं शरीर तयार होत आहे, म्हणजे 60 ते 90 ट्रिलियन पेशी एकत्र येऊन, म्हणजे 1 ट्रिलियन म्हणजे 10^6 आणि 12 1 ट्रिलियन म्हणजे 10^12, तुम्ही विचार करा अशा कंडिशनला तुम्ही विचार करू शकता, एवढ्या पाठीमागे जाऊ शकतो आपण. 1 ट्रिलियन अशा किती आहे, 60 ते 90 ट्रिलियन म्हणजे काय असतं, एवढ्या पेशी एकत्र येऊन मनुष्याचं शरीर तयार होतं, म्हणजे पेशी हा शरीराचा सगळ्यात छोटातला छोटा भाग आहे. मग तुम्ही विचार करू शकता, इकडे छोट्यातला छोटा भाग आपण सांगू शकत नाही, म्हणजे कुठं लक्षात ठेवायचं, आपण छोट्यातला छोटा भाग सांगू शकत नाही म्हणजे हा पूर्णांक आहे, संपला विषय. याच्यामध्ये एवढ्या 2 काय प्रश्न असू शकतो, पूर्णांक संख्यांमध्ये कोणाचा समावेश होतो, धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य, या संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. एकदम क्लिअर. मग पूर्णांक संख्या, संख्या मालिका दाखवतानाच मध्ये लिहितात 0, उजवीकडे लिहितात 1, 2, 3 आणि डावीकडे जाताना वजा 1, वजा 2, वजा 3. फक्त याच्यात एक महत्वाचा प्रश्न का, जो नांदेडला, मेबी नांदेडला किंवा कुठेतरी पोलीस भरतीला येऊन गेला, मला कन्फर्म आता आठवत नाही, माझ्या वाचनात आहे, तर त्या ठिकाणी विचारलं होतं सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर बाळांनो काय, वजा 1. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढे जातो आपण. या ठिकाणी अपूर्णांक संख्या, आता अपूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही, अपूर्णांक म्हणजे शब्द सांगितलेला असतं, ज्या संख्यांची काय वळांनो मांडणी किंवा किंमत ही पूर्णांकात मेन्शन केलेली नसते अशा संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. पहा अपूर्णांकात मग उदाहरणार्थ या ठिकाणी मेन्शन केलं मी 1/3 असेल, 2/4 असतील किंवा 2/3 असेल, 3/5 असेल, या इत्यादी. आणि याच्यामध्ये एक आयएमपी बाळांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयएमपी, या ठिकाणी अपूर्णांकाला 1/ नसतो, अपूर्णांकाला कधीच 1/ नसतो, कारण 1/ आला तर ती संख्या पूर्णांक होते. समजा या ठिकाणी तुम्ही लिहिलं 7/1, तर बाळांनो 1 हा छेद नसतो, अपूर्णांकाला कधीच 1/ नसतो, कारण 1/ आलो आपण डायरेक्ट काय म्हणतो ती संख्या किती आहे, 7 आहे. एकदम लक्षात ठेवायचे अपूर्णांक संख्या, मग त्याच्यात पुन्हा दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांक, युक्त अपूर्णांक. मग आता याच्यात मी काय जास्त डीप जायची गरज नाही, अपूर्णांक पहिले तर व्यवहारी अपूर्णांक, 2/4 किंवा 2/3 ही कोणता अपूर्णांक झाला, हा झाला व्यावहारिक अपूर्णांक. 2/1/3 हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक, याला संयुक्त अपूर्णांक म्हणतात. आणि दशांश अपूर्णांक 2.13 हा झाला दशांश अपूर्णांक. अपूर्णांक संख्यांचे पुन्हा प्रकार पडतात बाळांनो, 3 प्रकार पडतात. कोणते, व्यवहारी अपूर्णांक 2/3 किंवा 2/4 जर आपण भाग दिला तर 1/2/4 होत आहे, 1/2/4. 1/2 हा व्यवहारी अपूर्णांक, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक, 2/1/3 आणि हा झाला काय बाळांनो दशांश अपूर्णांक. म्हणजे पहा
या अपूर्णांकाचे प्रकार असतील. ओके, आणि अपूर्णांकाबाबत लक्षात ठेवायचं, अपूर्णांकाला कधीही एक छेद नसतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अपूर्णांकाला कधी एक छेद नसतो. ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या छेदस्थानी अपूर्णांक एक असतो त्यावेळेस ती संख्या कधीच अपूर्णांकात मोडत नाही, ती संख्या ही पूर्णांकात मोडते. ओके, चला नेक्स्ट. म्हणजे पूर्ण अपूर्णांक संख्यांचा विचारला तर तीन प्रकार, कोणकोणता? व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक तर दोन प्रकार पडतात, साधा दशांश अपूर्णांक आणि काय आवृत्ती दशांश अपूर्णांक. आता ते आपण नंतर पाहू. घे आपण परिमेय संख्या. बाळांनो खूप महत्वाचे आणि स्पर्धा परीक्षा सगळ्यात जास्त प्रश्न ज्या संख्याज्ञानावरती डायरेक्टली विचारते त्यामध्ये असतात दोन प्रकार, एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या आणि एक मूळ संख्या. सगळ्यात जास्त संख्याज्ञानावर प्रश्न येणाऱ्या संख्या ह्या तीन असतील बाळांनो. त्यातल्या परिमेय संख्या म्हणजे काय, एकदम आता हे झालं गणितीय भाषेमध्ये बोललं जातं का पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील आणि पी ची किंमत सॉरी क्यू ची किंमत ही शून्य नसेल आणि जर त्यांचं पी छेद क्यू च्या स्वरूपातील संख्यांना काय म्हणतात, सरळ सरळ पी छेद क्यू रूपातील संख्यांना काय म्हणतात बाळांनो, तर परिमेय संख्या म्हणतात. आणि क्यू बरोबर काय नसावा, शून्य नसावा, या संख्यांना म्हणतात परिमेय संख्या. पण जेव्हा आपण अभ्यास करतो अध्ययन करतो तर त्यावेळेस आपल्याला या गोष्टींचं आकलन व्हायला थोडा वेळ जातो का बाबा नो या नेमका पी छेद क्यू रूपात असणं नसणं म्हणजे नेमकं काय. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, परिमेय संख्या शोधण्याची एकदम साधी पद्धत आहे किंवा ती मी तुम्हाला ट्रिक सांगून टाकतो. आणि जर विचारलं परिमेय संख्या खालील पैकी कोणती, समजा एक्झाम्पल दिले मी 3/7 - 10/11 शून्य या सगळ्या परिमेय संख्या आहे. हा ही पद्धत डेफिनेशन झाली का, परिमेय संख्या पी छेद क्यू रूपात मांडायच्या असतात आणि क्यू ची व्हॅल्यू ही काय नसावी, शून्य नसावी. क्यू बरोबर शून्य नसावा याला काय म्हटलं जातं, परिमेय संख्या. मग त्याचं डायरेक्ट समजून घेण्यासाठी काय, याच्यामध्ये लवकर बऱ्याच मुलांना समजत नाही, मग याच्यासाठी पहा या परिमेय संख्येचे काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला. पहा परिमेय संख्येचे वैशिष्ट्य काय, परिमेय संख्या ही क्यू अक्षराने दाखवतात. सगळ्यात बघ, परिमेय संख्या ही कोणत्या अक्षराने दाखवली जाते बाळांनो, परिमेय संख्या ही क्यू अक्षराने दाखवली जाते, हा पहिला मुद्दा. आणि मग परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, डेफिनेशन पहिल्या कळत नाही तर त्यासाठी पहा मी इथं मेन्शन करून ठेवलं आपल्यासाठी. परिमेय संख्या म्हणजे कोणत्या, सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. पहा मी अगोदर शिकवले या सगळ्या. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून ज्या संख्या सुरुवातात मूळ संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात त्या नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळवला म्हणजे त्या झाल्या पूर्ण संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, शून्य धन आणि ऋण संख्या म्हणजे या पूर्णांक संख्या. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे सगळ्यात, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. या सगळ्या संख्यांना एकत्रित काय म्हणतात बाळांनो, परिमेय संख्या. समजलं, एकदम इझी आहे, गडबड करायचं काही काम नाही, एकदम शांततेने समजून घ्यायचंय. मी या सगळ्या संख्या शिकवल्या, नैसर्गिक म्हणजे काय, पूर्ण म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय. आणि या सगळ्या संख्यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं बाळांनो, परिमेय संख्या. मग आता तुम्हाला काही त्या नैसर्गिक संख्या सॉरी पूर्णांक परिमेय संख्या ओळखण्याची काही वैशिष्ट्ये असतात ती मी वैशिष्ट्ये सांगतो सगळ्यात स्वरूपात. या ठिकाणी म्हणतात अखंड आवृत्ती रूप, दशांशस्थळातील जे आवृत्ती रूप असतं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दशांशस्थळानंतरचं रूप ही आवृत्ती असेल त्या सर्व संख्या परिमेय असेल. मग आवृत्ती रूप म्हणजे काय असं, समजा या ठिकाणी मी मेन्शन करतो 2.444 यांना म्हणतात आवृत्ती. आवृत्ती रूप म्हणजे काय, त्या अंकाचं रिपिटेशन. कोणत्या, दशांशस्थळानंतर येणारा जो काय अंक असेल त्याचं रिपिटेशन आहे म्हणजे याला म्हणतात आवृत्ती रूप. आणि ज्या काय आवृत्ती रूपात असणाऱ्या संख्या असतील त्या सगळ्या परिमेय असतील. मग या ठिकाणी पहा वरती लिहिताना या ठिकाणी असा स्वरूपाचा बार असतो. या बारचा अर्थ काय होतो बाळांनो, फास्ट होतं की जास्त, एखादा मेसेज टाका मला, फास्ट होतंय का मेसेज टाका जे मुलं आहेत क्लासला बाळांनो, पटपट सांगा, चला फास्ट होत असं सांगा. मला असं वाटतं कधी कधी भास होतो, ओ फास्ट चाललोय आपण, पटपट टाका मेसेज. बरं ठीक आहे, काहींचं मत असतं थोडं फास्ट होतंय. ओके ओके, थोडं फास्ट होत असेल तर मला मेसेज टाकत जा, SMS करत जा बाळांनो. ओके चला ठीक आहे. आता मग मी तुम्हाला सांगितलं ना परिमेय संख्यांमध्ये काय, सरळ इथं ओळ दिलेली असते ती तुम्हाला समजून सांगण्यासाठी किंवा ओके ओके थोडं हळूच घेतो. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो अखंड आवृत्ती रूप म्हणजेच काय, काय दशांशस्थळानंतर जे रूप असताना ते रिपिटेशन होतं, त्याच अंकाचं काय होतं असतं, रिपिटेशन. जसं की पहा या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला 2.134 यावरती 12 याचा अर्थ असा होतो
दोन पॉइंट एकशे चौतीस, पुन्हा काय एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस, म्हणजे कोणत्या अंकाचं रिपिटेशन झालंय बाळांनो? तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर कोणत्या अंकाचं रिपिटेशन होत आहे, तर या ठिकाणी एकशे चौतीस या अंकाचं रिपिटेशन आहे, याला म्हणतात आवृत्ती रूप. आणि हे जे काय आवृत्ती रूप आहे बाळांनो, तर या आवृत्ती रूपातले जेवढे काही उदाहरणं असतात ते कशात मोडतात किंवा कोणत्या संख्या असतात, त्या परिमेय असतात. दशांशानंतरचं जेव्हा आवृत्ती रूप येईल, म्हणजे एकच अंक रिपीट करत असेल, एकशे चौतीस ही जोडी किंवा एकशे चौतीस एकशे चौतीस रिपीट मारत असेल, तर ते कोणती संख्या असेल, परिमेय संख्या. अजून असं यांच्यावरती बारा असेल तर याचा अर्थ होतो ते अंक रिपीट होतात. त्याच्यानंतर कधी एकच संख्या असेल तर बारा देताना फक्त असा वरती असा टिंब देतात, म्हणजे या ठिकाणी काय होतात तीन पॉईंट तीन वरती असा बार आहे, याचा अर्थ होतो तीन पॉईंट तीन 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 अमर्याद अखंड आहे, त्यांना खंडनच नाही, ते अखंड आहे. एकशे चौतीस एकशे चौतीस अखंड आहेत, त्यांना कोणत्या संख्या म्हणतात बाळांनो, परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय, दशांशानंतरचं ज्यांचं रूप अखंडित आहे, खंडच नाही, ज्या अखंडित आहे त्या कोणत्या संख्या असतील, अखंडित परिमेय आणि खंडित परिमेय. संपला विषय तिथे. आता त्याच्यानंतर पहा, परिमेय संख्या या सहजासहजी वर्गमुळामध्ये काढता येतात किंवा वर्गमुळाच्या बाहेर काढतात. जसं की पहा बरं, वर्गमुळात छत्तीस या ठिकाणी मी मेन्शन केलं, दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी म्हटलं पहा, परिमेय संख्या ह्या सहजासहजी वर्गमुळाच्या बाहेर काढता येतात, म्हणजेच काय बाळांनो, त्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचा वापर करण्याची गरज येत नाही. कॅल्क्युलेटरही लागत नाही आणि लॉग टेबलही लागत नाही. कशासाठी बाळांनो, या परिमेय संख्यांचं वर्गमुळातलं रूप काढण्यासाठी. जसं वर्गमुळात छत्तीस, कोणाचं वर्गमुळे, सहाचं, पाठ आहे तुमचं. वर्गमुळामध्ये एक पॉईंट चव्वेचाळीस, एक पॉईंट चव्वेचाळीस म्हणजे कोणाचं वर्गमुळ आहे, एकशे चव्वेचाळीस हे बाराचं वर्गमुळ. इथं दोन घर आहे म्हणून आलेलं उत्तरामध्ये एक घर येणार. म्हणजे लक्षात काय ठेवायचं बाळांनो, ज्या संख्यांचं वर्गमुळातलं रूप हे साध्या पद्धतीने आपण सहज काढू शकतो त्याला म्हणतात परिमेय संख्या. आणि ज्यांचं साध्या पद्धतीनं काढता येत नाही, ज्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलची गरज पडते, त्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्यांबाबत हे महत्वाचे चार वैशिष्ट्ये, मे बी तुम्हाला समजले असावे. पहा काय, परिमेय संख्या कोणत्या अक्षरांना दाखवल्या जातात, क्यू अक्षरांना दाखवल्या जातात. परिमेय संख्या म्हणजे कोणकोणत्या संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या, या सगळ्या एकत्रितरित्या म्हणजे कोणत्या, परिमेय संख्या. त्याच्यानंतर दशांशानंतरचं रूप अखंडित नसतं, सॉरी असतं, खंडित असणं ह्या अपरिमेय आणि अखंडित असणं या काय बाळांनो, तर या कोणत्या असतील, परिमेय. जसं की पहा मग, दोन पॉईंट एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस, एकशे चौतीस हे खंडित नाही, ते अखंडित चालू आहे. त्याच्यानंतर पुढे जा, परिमेय संख्या या वर्गमुळातून त्यांचं रूप काढताना अतिशय साध्या पद्धतीने काढता येऊ शकतं, त्याच्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करायची गरज येत नाही आपल्याला लॉग टेबलची. आता ज्यांचा मेंदू चालत नाही त्यांना कशासाठी पण कॅल्क्युलेटर लागू शकतं, पण ज्यांचा मेंदू ठीकठाक चालतो तर ते वर्गमुळात छत्तीस म्हणजे काय करतील, सहा काढतील. आणि वर्गमुळामध्ये एक पॉईंट चव्वेचाळीस म्हणजे काय बाळांनो, तर एक पॉईंट काय असणारे, दोन असणारे. पाहता हे झालं परिमेय संख्यांबद्दल. आता याच्याच रिलेटेड असणारी, त्याला पॅरल असणारी दुसरी येते बाळांनो, अपरिमेय संख्या. परिमेय संख्यानंतर काय, अपरिमेय. जसं की सांगितलं तुम्हाला पी छेद क्यू रूपात मांडता येत नाही, ज्या पी छेद क्यू रूपात मांडता येतात त्या कोणत्या, परिमेय. आणि ज्या पी छेद क्यू रूपात मांडता येत नाही त्या अपरिमेय. पहा, ज्या पी छेद क्यू रूपात मांडता येत नाहीत त्यांना काय म्हणतात बाळांनो, तर त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आणि लक्षात ठेवा, क्यू ची किंमत ही शून्यच नसेल. पुन्हा ते म्हणतात क्यू बरोबर काय नसावा, शून्य नसावा. आता हे झालं गणिताच्या भाषेमध्ये सांगायला, परंतु वास्तवात जेव्हा आपण अभ्यास करतो, जसं अगोदर मी सांगितलं जे त्यांचे प्लस पॉईंट सांगितले होते त्याच्या अपोजिट कोणते असणारे, अपरिमेय. परिमेयचे जे सांगितले होते वैशिष्ट्य त्याच्या अपोजिट कोणाचे असणारे, अपरिमेय संख्यांचे असणारे. पहा, वर्गमुळात पाच, वर्गमुळात तेरा, पाच छेद वर्गमुळात तीन, घनमुळात पाचशे बेचाळीस. जर या ठिकाणी असतं घनमुळामध्ये पाचशे बारा, तर पाचशे बारा कोणाचं घनमुळे बाळांनो, आठचं. हे सहज आपलं पाठ आहे, आपण ते सहज काढू शकत होतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. जर सहज निघत असेल तर ते कशामध्ये जातात बाळांनो, परिमेय. आणि तुम्ही सांगा वर्गमुळात पाच लाईटी लागतील आपल्या, वर्गमुळात तेरा विषयच नाही राहिला, म्हणजे बाकीच्या सगळ्या संख्यांचं काढणं आपल्याला शक्य नाही. त्याच्यासाठी शुअर आपल्याला कॅल्क्युलेटरचाच वापर करावा लागेल. काही मुलं जबरदस्त मेंदूचे असतील तर ते काढू शकतात, पण ऍव्हरेज मुलांचा तर विषयच नाही. मग हे फक्त अपरिमेय बाबत. मग यांचं वैशिष्ट्य जे पहिलं सांगितलं त्याच्या अपोजिट, ज्या परिमेय संख्यांचं सांगितलं त्याच्या अपोजिट, आवृत्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात न मांडता येणाऱ्या, म्हणजेच काय, दशांशानंतरचं रूप ज्यांचं काय नसतं बाळांनो, आवृत्ती नसतं. दोन पॉईंट तेरा एक दोन हे वेगवेगळे अंक आहे. जसं पहिले याच्यामध्ये पाहिलं आपण एकशे चौतीस एकशे चौतीस काय होत होतं, रिपीट होत होतं, तसं याच्यामध्ये तो अंक पुन्हा दशांशानंतरचा रिपीट होत नाही, हे खूप महत्वाचं, पुनरावृत्ती होत नाही. म्हणजे पहा, एक पॉईंट चारशे बावन,
3.1685 म्हणजे अंकांचं रिपीटेशन होत नाही, म्हणजे या ठिकाणी दशांश आवृत्ती रूप नसतं. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा, अपरिमेय संख्या ह्या सहजासहजी वर्गमुळाच्या बाहेर काढता येतात नाही किंवा येत नाही, काढता येत नाही. म्हणजे पहा, म्हणजे काय, ज्यावेळेस त्यांना वर्गमूळ किंवा त्यांचं घनमूळ काढायचं असतं त्यावेळेस लक्षात ठेवा, एक तर कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो किंवा लॉग टेबलचा वापर करावा लागतो किंवा गरजेचा असतो. यामध्ये हे खूप महत्वाचे मुद्दे आहे. जसं की वर्गमुळात दोन सहजासहजी निघणार नाही, तर त्याच्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करून ते 1.41 आणि 42 असं मोजलं जातं. 1.41 42 वर्गमुळात 10 याचं कॅल्क्युलेटरच्याच माध्यमातून करण्यात आलेलं आहे. 3.1622 77 66 01 कोणताच अंक पुन्हा रिपीट होत नाही, म्हणजे तुकड्या ना, काय म्हणते सर, 2-2 झाला, 7-7 झाला, असं नाही, परत हेच अंक येतील असं नाही. म्हणजे समजलं, या झाल्या अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यामधलं सरळ सरळ फरक, परिमेय संख्या ह्या दशांश स्थळानंतरचं रूप काय असतं, आवृत्ती असतं. अपरिमेय संख्यांचं दशांश स्थळानंतरचं रूप आवृत्ती नसतं. त्यानंतर परिमेय संख्यांचं वर्गमुळामधलं जे रूप आहे ते सहज काढता येतं, अपरिमेय संख्यांचं वर्गमुळातलं रूप सहज काढता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोस्टली कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचाच वापर करावा लागतो. ही सगळ्यात महत्वाची मुद्दे. ओके, पुढे जातो आपण. परिमेय अपरिमेय. आता वास्तव संख्या. वास्तव संख्या आभासी संख्या एकदम नॉर्मल असतात. वास्तव संख्या म्हणजे काय, दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. काय बाळांनो, दररोजच्या व्यवहारात ज्या संख्या लागतात त्यांना वास्तव संख्या म्हणतात. आणि अजून एक याच्यामध्ये मेन्शन करायचं बाळांनो, परिमेय, परिमेय आणि अपरिमेय, परिमेय आणि अपरिमेय संख्यांना एकत्रितपणे वास्तव संख्या म्हणतात. काय बाळांनो, परिमेय आणि अपरिमेय संख्यांना एकत्रितरित्या वास्तव म्हणतात. आणि आपण दैनंदिन व्यवहारात ज्या ज्या संख्या वापरतो त्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. आणि नंतर तिथे बाळांनो आभासी संख्या. इमॅजिन करायची असते, म्हणजे ऋण संख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात दाखवल्यास त्यांना आभासी संख्या म्हणतात. कोणत्या, पा इथे दाखवलं मी तुम्हाला, कोणत्या, ऋण संख्यांना काय, वर्गमुळाच्या रूपात दाखवल्यास त्यांना आभासी संख्या म्हणतात. जसं की पा बाळांनो, तर वर्गमुळामध्ये 7, वर्गमुळामध्ये 3, पण काय, वर्गमुळात -7, वर्गमुळात -3, वर्गमुळात -1, या संख्या काय आहेत, वर्गमुळात आहे पण कशा आहेत बाळांनो, वजा आहेत. त्यांना कोणत्या संख्या म्हटलं जातं, आभासी. ओके, अशा प्रकारे वास्तव संख्या, आभासी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्यांचा आपण अभ्यास केला. आता पुढे जातो आपण. सगळ्यात महत्वाचा परीक्षा परिषदेला जो खूप आवडतो तो विषय म्हणजे आलं बाळांनो काय, तर या ठिकाणी मूळ संख्या, प्राइम नंबर. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, सहज जर आपण गणिताच्या भाषेतून थोडं बाजूला गेलं तर मूळ संख्या म्हणजे मुळातच, ज्या संख्येला अन्य कोणी संख्येने भाग जाऊ शकत नाही, म्हणजे मूळता त्या संख्येला तीनच भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. पण गणिताच्या भाषेत जर बोलायला गेलं तर काय, ज्या संख्येला फक्त एक ना आणि तीन स्वतःना भाग जातो त्या संख्येला काय म्हटलं जातं बाळांनो, तर मूळ संख्या असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, पा इथे बोललोय मी. उदाहरणार्थ कोण असेल, 2, 2 कोणी भाग जाणार मुलांनो, तुम्ही जर सरळ सरळ विचार केला तर 2 एक तर 1 न भाग जाईल किंवा 2 न भाग जाईल, बाकी भाग जाणार नाही. 11 आहे, 11 हे या ठिकाणी मेन्शन केलेले मी. 11 कोणी भाग जाऊ शकतो बाळांनो, 11 एक तर 1 न जाईल, 11 न जाईल, बाकी एकाही संख्येनं त्याला भाग जाऊ शकत नाही. ओके, 41 तसं आहे आणि 23 पण तसं आहे. म्हणजे मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या संख्यांना त्या स्वतः व्यतिरिक्त आणि 1 व्यतिरिक्त अन्य कोणत्याच संख्येनं भाग जात नाही त्या संख्यांना काय म्हटलं जातं बाळांनो, मूळ संख्या किंवा प्राइम नंबर्स असं म्हटलं जातं. ओके, आता या ठिकाणी खूप IMP गोष्टी आहेत. मूळ संख्या खूप प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जर तुम्ही नीट पाहिलं तर गणिताचं अध्ययन करताना एक गोष्ट तुम्हाला समजून जाईल की ज्यावेळेस तुम्ही संख्याज्ञान चॅप्टरचा अभ्यास करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त प्रश्न हे मूळ संख्यांवर विचारले जातात. त्याच्यानंतर सरासरीचा अभ्यास करताना पण तुम्हाला मूळ संख्या पाहाव्या लागतातच. त्यामुळे ही खूप महत्वाचा मुद्दा असतो संख्याज्ञानातला. मग या ठिकाणी पुन्हा एक, या ठिकाणी म्हणतात काय, 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे. म्हणजे जेवढ्या काही सम संख्या आहेत बाळांनो, सॉरी जेवढ्या काही मूळ संख्या आहेत, 1 ते 100 असेल किंवा पुढे जरी आपण गेलो, तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवता येईल का, एक मात्र सम असणारी मूळ संख्या म्हणजे किती आहे, 2 आहे. आणि सर्वात लहान असणारी मूळ संख्या सुद्धा काय बाळांनो, तीच आहे. सर्वात लहान आणि एकमात्र असणारी सम संख्या म्हणजे कोण आहे बाळांनो, 2, लक्षात ठेवायचा. आणि नंतर पुढे, 1 ही संयुक्तही संख्या नाही आणि मूळही संख्या नाही. एक बाबत लक्षात ठेवायचं, 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. खूप महत्वाचे पॉईंट आहे, यांच्यावर सगळे प्रश्न येतात. आता आपला इथपर्यंत पाठ आहे. आता मी तुम्हाला थोडंसं विचारणार, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती आहेत बाळांनो, 25 आहे. खूप वेळा प्रश्न आला.
म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पार डीएडच्या टीईटी परीक्षेपासून तर पोलीस भरती असो किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला खूप वेळा गेला. परीक्षा परिषदेचा सगळ्यात आयोगाचा सगळ्यात आवडता प्रश्न हा आहे का 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या किती. तर 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या बाळांनो आहेत 25. आता मी पुढला प्रश्न तुम्हाला विचारतो खूप महत्वाचा आहे. तर 101 ते 200 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या किती. चला काय माहित आजपर्यंत प्रश्न विचारला नाही येऊ शकतो कारण परीक्षा परिषदेनं फार पाठ करून घेतलंय. ज्याच्या पोरानं गणिताचं पुस्तक उचललंय जेव्हापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू झालाय तेव्हापासून मूळ संख्या हा प्रश्न रेग्युलर आला का 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या किती. तर पाठ आहे पण आता आयोगानं ठरवलं की नाही मुलांचा खूपच अभ्यास झालाय आपण थोडं बदलून जाऊ म्हणून त्यांनी जर विचारलं तर काय 101 ते 200 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या किती. सांगा बरं तुमच्यात कोण उत्तर देते बाळांनो. चला चेक करू आपण. चला देते का कोण उत्तर. तुम्ही शोधू नका माहित असेल तर इट्स ओके नसेल माहित तर चला मी सांगा पण तुमच्याकडून अपेक्षा आहे मला 50. नाही 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 विशाल गलत म्हणजे हा बोगस आकडा झाला. 1 ते 100 पर्यंत जर 25 असेल तर मग 101 पासून तर पुढे किती असाय पाहिजे अजून 25 म्हणजे 25 आणि 25 एक्स्ट्रा करून टाकल्या त्यांनी नाही का डबल करून टाकले. नाही बाळांनो ठीक आहे माहित नसेल तर इथं पुढे इथं IMP लिहून थोडं मेन्शन करून ठेवा बाळांनो. हे गोष्ट खूप महत्वाची 101 ते 200 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या बाळांनो 21. आणि जर विचारलं 1 पासून 200 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या किती आहे. 1 पासून 200 पर्यंत जर विचारले तर पहिले आपल्या 25 आणि बाळांनो ह्या 21 5 आणि 1 6 आणि 2 आणि 2 4 समजलं. मग 1 ते 200 पर्यंत असणाऱ्या कन्फर्म लक्षात ठेवायचं बाळांनो 1 ते 200 पर्यंत असणाऱ्या जर मूळ संख्या विचारल्या तर त्या किती बाळांनो 46. आणि जर विचारलं तुम्हाला काय बाळांनो फक्त 101 पासून जर विचारलं 200 पर्यंत मूळ संख्या किती तर 200 पर्यंत मूळ संख्या आहे बाळांनो 21. म्हणजे अशा टोटल एवढं लक्षात ठेवायचं बाकी मी त्याच्यावर काय डिस्कस करत नाही. आता मूळ संख्यांबाबत खूप महत्वाचे मुद्दे आहे त्याच्या तुम्हाला ज्ञात असाव्या. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या क्रमानं सांगायच्या आपल्याला. पहा सगळ्यात पहिली इथे बाळांनो 2 नंतर येणार 3 नंतर येणार बाळांनो 5 नंतर 7 नंतर 11 नंतर 13 नंतर 17 नंतर पुढे येते बाळांनो 19 नंतर येणार पुढे 23 नंतर बाळांनो 29 नंतर 31 नंतर बाळांनो 37 नंतर 41 नंतर 43 आणि 43 नंतर 47. ओके म्हणजे पाठ करायचीच गरज येत नाही आपाप आठवत जातं आपल्याला ते. ओके त्याच्यानंतर पुढे पहा 53 नंतर बाळांनो 59 नंतर 61 नंतर 67 नंतर बाळांनो 71 नंतर 73 नंतर बाळांनो 79 नंतर पुढे गेल्यानंतर 83 नंतर बाळांनो 89. ओके आणि सगळ्यात शेवटी बाळांनो 97. ओके पहा बरं मोजून पहा एकदम कॅल्क्युलेट म्हणजे तुम्हाला म्हणजे मी तर पाठच करत नाही ते आपोआप पाठ होतात. म्हणजे पहा बरं किती संख्या आहेत जर तुम्हाला विचारलं 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आहेत बाळांनो 25. किती संख्या आहेत 25. ओके 26 नको दिसायला. 1 ते 25 पर्यंत सॉरी 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या बाळांनो किती 25 आहेत. ओके मग याच्यामध्ये पहा जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. बाळांनो 50 पर्यंत जर विचारल्या तर या 50 पर्यंत आपल्या झाल्या किती 50 पर्यंत होतात आपल्या 15. कधी कधी विचारतात 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती 15 आणि 51 पासून ते 100 पर्यंत मूळ संख्या किती बाळांनो तर त्या किती वरती 15 असं तर खाली किती येणार आहे 10. हे झालं सगळं. परत पुढला प्रश्न येतो बाळांनो इथपर्यंत झालं. कधी कधी विचारतात 1 ते 20 पर्यंत किती आहेत. इकडे 4 4 आणि 4 किती झाल्या 8 झाले. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मूळ संख्यांमध्ये अजून 2-3 महत्वाचे प्रश्न विचारले जातात ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला प्रश्न विचारला जातो बाळांनो तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो का दिलेल्या मूळ संख्यांच्या अंकांच्या आदला बदल करून नवीन तयार होणाऱ्या मूळ संख्या किती. आता आदला बदल केली तर तुम्हाला 10 पर्यंत करताच येणार नाही 11 पासून सुरुवात होते असं म्हणतात. एकदा तलाठी पेपरला प्रश्न विचारला गेला होता 11 ते 100 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांच्या अंकांच्या आदला बदल केल्यास नवीन तयार होणाऱ्या मूळ संख्या किती. आता अंकांच्या आदला बदल जर केली तर अशा मूळ तयार होणाऱ्या संख्या आहेत बाळांनो आय थिंक 9 असाव्या. नाही तर चेक करून पाहू आपण. पहा 11 ची जर आदला बदल केली तर 11 चालेल. ओके 13 ची आदला बदल केली तर 31 होणार म्हणजे 11 पण झाली 31 पण झाली. ओके
या दोन्ही बिन पा इथंच होणार. आता इथं पहा, सतराची जर आदला बदल केली तर किती होणार बाळांनो, 71 आणि 71 सुद्धा आहे म्हणून तिला गोलाळ करतो. 91 नाही करूच नका, 23 32 विशेष नाही, 92 नाही, पुन्हा किती येणार 31 असेल तर हिची 13 होणार म्हणजे ही पण आहे. तर 37 बाळांनो काय करणार आपण, आदला बदल केली तर 73 73 सुद्धा आहे संपला, 14 नाही, त्यानंतर 34 नाही, 74 नाही, संपला विषय. खाली येऊ आपण, आदला बदल केली तर 35 नाही विषय, 95 नाही विषय, 16 पण नाही, 67 नाही, 71 म्हणजे परत काय आली बाळांनो, याची 17 आली म्हणजे ही पण आली, त्यानंतर ही काय आली बाळांनो 37 आहे ही पण आली, यानंतर 97 म्हटल्यानंतर आदला बदल केली म्हणजे काय आली ही पण आली, ओके. त्याच्यानंतर 83 38 नाही, 98 नाही, मग 97 पुन्हा काय झाली 79 झाली म्हणजे ही पण आली. म्हणजे जर तुम्हाला विचारला हा प्रश्न, मे बी हा तलाठी भरतीला विचारला होता, 11 ते 100 दरम्यान असणाऱ्या जे काही मूळ संख्या आहेत, या 11 ते 100 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांच्या अंकांची जर आदला बदल केली तर नवीन तयार होणाऱ्या मूळ संख्या किती असतील, तर बाळांनो चेक करून घेऊ आपण किती असतील, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 समजलं बाळांनो, अंकांची आदला बदल करून तयार होणाऱ्या मूळ संख्या किती आहेत बाळांनो, तर पुन्हा नवीन तयार होणाऱ्या 9 असेल. आता याच्या पुढे एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, आता या मूळ संख्यांमध्ये अजून एक नवीन प्रकार येतो जोडमूळ संख्या. सांगा बरं जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, चला सांगा बाळांनो जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. तुम्हाला माझा मेसेज अप्रतिम अक्षय, जोडमूळ संख्यांच्या असणाऱ्या जोड्या किती असणार बाळांनो, हा जोड्याच म्हटलं मी, जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जसं या ठिकाणी 11 पासून 100 पर्यंत जर अंकांची आदला बदल केली आणि मूळ संख्यांच्या अंकांची, तर नवीन होणाऱ्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या बाळांनो होतील 9. आणि जर विचारलं जोडमूळ संख्यांच्या जोड्या, तर शब्बास बाळांनो जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतील 8. अप्रतिम, जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहे बाळांनो, 8 आहेत. मग 8 जोड्या कोणत्या तर लक्षात ठेवायचं, आणि जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या आहे. मूळ संख्यांमध्ये काय बाळांनो, मूळ संख्या मध्ये काय आहे, एक संयुक्त संख्या, एक संयुक्त संख्या. ज्या मूळ संख्यांमध्ये काय आहे बाळांनो, एक संयुक्त संख्या आहे त्यांना म्हणलं जातं जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाहतोय आपण, पहा 2 आणि 3 ह्या क्रमागत आहे, त्यांचा विषय नाही बाळांनो. इथं पहिली जोडी येईल 3 आणि 5, ओके, 5 आणि 7, त्याच्यानंतर बाळांनो 11 आणि 13, त्याच्यानंतर 17 आणि 19, त्याच्यानंतर बाळांनो 29 31, त्याच्यानंतर बाळांनो 41 43, पहा जोड्या माहीत पाहिजे ना आपल्याला, ओके. नेक्स्ट त्यानंतर बाळांनो 59 ते 61, त्याच्यानंतर 71 ते 73, आणि सगळ्या शेवटी संपल्या. मग पहा आता जोड्या लिहायच्या आपण, काय त्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या, 3 5 ही पहिली जोडी, त्याच्यानंतर 5 7 ही दुसरी जोडी, त्याच्यानंतर बाळांनो 11 13 तिसरी जोडी, त्याच्यानंतर काय येणार 17 19 चौथी जोडी, ओके. त्याच्यानंतर बाळांनो 29 31 ही कितवी जोडी, पाचवी जोडी, आणि इकडे पहा 41 43 सहावी जोडी असेल, आणि 59 61 सातवी जोडी, आणि सगळ्या शेवटी 71 आणि 73, ओके. म्हणजे अशा प्रकारे जोडमूळ संख्यांच्या जोड्या जर विचार पाठच पाहिजे तुम्ही, अशा पटपट नाव जरी घेतलं आणि खूप सोपं वाटतं पण पेपरला गेल्यानंतर आपण या गोष्टींकडे निग्लेक्ट करतो आणि हेच प्रश्न आपले काय करतात, मार्क काढून टाकतात. त्यामुळे बाळांनो खूप लक्ष द्यायचं व्यवस्थितरित्या. आता मी तुम्हाला अध्यापन केलेलं आहे, समजा तुम्हाला याच्यावर काही अडचणी आल्या असेल तर तुम्ही तो क्लास पुन्हा एकदा रिवाईज करायचा, ते पॉईंट पाहताना त्या ठिकाणी क्लास व्हिडिओ थांबून पुन्हा पुन्हा ते पाहून तेवढं तुम्ही मेन्शन करून घ्या. चालू क्लासमध्ये मेन्शन करणं शक्य होत नसेल तर पुन्हा रेकॉर्ड पाहताना तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो, ते लिहून घ्यावं लागेल. आता हे झालं मूळ संख्या, ह्या मूळ संख्या झालं, त्याच्यानंतर बाळांनो जोडमूळ संख्या, बाळा थांब अजून, मूळ संख्या जोडमूळ संख्या, आणि अजून याच्या बाबत एक महत्वाचा मुद्दा राहिलाय तो पाठीमागे घेतो कारण इथं जागा नाही राहिली, तर मी बॅक जातो आणि पा इथं जागा असेल तर इथं मेन्शन करतो. चला इथं जागा तर मी तिथं हा मुद्दा मेन्शन करतो, तुम्ही लिहिलं असणार एकदा ते. तर बाळांनो आता मूळ संख्या झालं, जोडमूळ संख्या झालं, अजून यातला एक प्रकार राहिलाय बाळांनो, तो म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या काय बाळांनो, सहमूळ संख्या म्हणजे, आता तुम्हाला त्या ठिकाणी एवढा मोठा SMS टाईप करणं शक्य नाही, पण सहमूळ संख्या म्हणजे काय असतं, ज्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार, सॉरी सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एक आहे, कॉमन फॅक्टर काय आहे एक आहे,
सामायिक अवयव एक आहे, सामायिक अवयव ज्या संख्यांचा सामायिक अवयव काय आहे बाळांनो एक आहे त्यांना काय म्हटलं जातं सहमूळ संख्या। मग मला लक्षात ठेवा, अजून याच्या बाबत लक्षात ठेवायचं कोणती असू शकते 11 13 या पण असतील कारण यांचा कॉमन फॅक्टर कोण आहे एक आहे। त्याच्यानंतर पुढे जाताना 5 आणि 6 पण असू शकते, इथं जरी 6 संयुक्त संख्या आणि 5 मूळ संख्या आहे तर या दोघांमधला सामायिक अवयव कोण आहे एक आहे। मग इथून पुढे याची वैशिष्ट्य लिहायची हे स्टार करून सहमूळ संख्या ज्यांचा सामायिक अवयव एक आहे त्यांना म्हटलं जातं सहमूळ संख्या। ओके मग पुढे पहा या ठिकाणी बाळांनो सहमूळ संख्यांची वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं काय का बाबांनो दोन क्रमागत संख्या, दोन क्रमागत नैसर्गिक संख्या, दोन क्रमागत नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतात। खूप महत्वाचा मुद्दा आहे पहा, म्हणजे आता दिले 12 13 या दोन्ही पण काय बाळांनो 12 13 या दोन्ही पण काय सहमूळ संख्या आहेत, या दोन्ही पण काय आहेत बाळांनो क्रमागत नैसर्गिक सहमूळ संख्या किंवा दोन क्रमागत नैसर्गिक संख्या या कायम सहमूळ संख्या, तर एवढं लक्षात ठेवायचं। आणि यांच्या बाबत अजून दोन गोष्टी जे आपल्याला लसावी आणि मसावी मध्ये अभ्यासायचं आहे, सहमूळ संख्यांचा लसावी सॉरी सहमूळ संख्यांचा मसावी कायम एक असतो, मसावी कायम काय असतो एक असतो, सहमूळ संख्यांचा मसावी बाळांनो कायम एक असतो आणि सहमूळ संख्यांचा लसावी लसावी हा कायम त्यांचा गुणाकार असतो। सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन नैसर्गिक संख्यांचा सामायिक अवयव, ज्या संख्यांचा सामायिक अवयव एक आहे त्यांना सहमूळ संख्या म्हटलं जातं। सहमूळ संख्या या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या कायम सहमूळ संख्या असतात आणि सहमूळ संख्यांचा मसावी हा कायम एक असतो आणि सहमूळ संख्यांचा लसावी हा कायम त्यांचा गुणाकार असतो। ओके पहा हे सर म्हणजे मूळ संख्याबाबत मुळही पाहिल्या आपण, जोडमुळही पाहिल्या आणि त्याच्यानंतर सहमूळही पाहिल्या। आता या ठिकाणी पुढे जातो आपण पहा बाळांनो आता संयुक्त संख्या, मूळ संख्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो संयुक्त संख्या। मूळ संख्या व्यतिरिक्त इतर ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत, काय मूळ संख्यांव्यतिरिक्त इतर ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत बाळांनो त्यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या। मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त असणाऱ्या जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्यांना काय म्हटलं जातं संयुक्त संख्या असं म्हटलं जातं। 6 असेल 12 असेल 9 असेल 10 असेल आणि अजून एक ज्या संख्यांना ती संख्या आणि एक व्यतिरिक्त अन्य संख्येने भाग जातो, एक ती स्वतः आणि अन्य संख्येने भाग, ज्या संख्यांना काय बाळांनो ती स्वतः एक आणि अन्य संख्येने भाग जातो समजा त्यांना काय म्हटलं जातं 12 आहे। सांगा बरं 12 ला कोणी कोणी भाग जाईल, याच ठिकाणी 2 आहे, 2 ला कोणी भाग जाणार आहे 2 आणि 1 न, ओके 5 आहे, 5 ला कोणी भाग जाणार आहे 1 आणि 5 न, एकदम क्लिअर। पण त्याच वेळी जर 12 आहे तर 12 ला कोणी कोणी भाग जातो पहा बरं तुम्ही 12 ला कोणी भाग जाणार आहे 3 नाही भाग जाईल 12 ला, 4 नाही भाग जाईल, 2 नाही जाईल आणि 1 नाही जाईल आणि स्वतः 12 नाही जाईल। म्हणजे पहा ज्या संख्येला स्वतः त्यानंतर अन्य संख्येंनी आणि 1 ने भाग जातो त्यांना म्हटलं जातं बाळांनो संयुक्त संख्या। मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो 1 ते 100 दरम्यान एकूण संयुक्त संख्या किती आहे 74। खूप प्रश्न मिळाला परीक्षा परिषदेला आवडलेले जे काही प्रश्न असतील, 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या किती 25, 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या संयुक्त संख्या 74। मग एक संख्या बाबत लक्षात ठेवायचं तर एक ही अशी संख्या आहे, इथे दिलंय का नाही दिलं वाटलंय, एक ही एक मात्र अशी संख्या आहे बाळांनो ती मूळही नाही संयुक्त नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही। एक ही संख्या जी आहे बाळांनो ही एक मूळही संख्या नाही आणि संयुक्तही नाही, खूप महत्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर येत आहे सर्वात लहान असणारी संयुक्त संख्या कोणती सांगा चला तुम्ही, सर्वात लहान मूळ संख्या आपण अभ्यासली 2, तर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती सांगा बाळांनो चला पटपट, सर्वात लहान असणारी संयुक्त संख्या कोणती चला बाळांनो, सर्वात लहान असणारी संयुक्त संख्या अप्रतिम, सर्वात लहान असणारी संयुक्त संख्या बाळांनो काय 4 आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या काय 4 आहे, कारण एक ही संयुक्तही नाही मूळ नाही, 2 मूळ 3 मूळ, मग राहिली कोण बाळांनो 4, अप्रतिम, ठीक आहे ठीक आहे, शाबास शाबास, ओके बाळांनो। पण नेक्स्ट समसंख्या, आता एकदम सोपं समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 अंक आहेत त्यांना काय म्हटलं जातं बाळांनो मूळ संख्या सॉरी समसंख्या। समसंख्या म्हणजे काय, जिला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहेत, म्हणजे पा सधी सधी गोष्ट, म्हणजे निशेष भाग जाणं म्हणजे बाकी शिल्लक न उरणं, त्यांना काय म्हटलं जातं बाळांनो समसंख्या। पा मग समसंख्या 6 12
44 56 म्हणजे एकक स्थानी 5 6 आहे 4 आहे 2 आहे इकडे 6 आहे सधी सधी गोष्ट आहे ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्यांना म्हणतात सम आणि ज्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना म्हणतात विषम पा पुढे लगेच ज्यांना 2 ने भाग जातो त्या सम ज्यांना 2 ने भाग जात नाही बाळांनो त्या काय असतील विषम पा बरं या विषम संख्या आहेत काय ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या झाल्या विषम तसं त्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात किंवा एखादा अंक असेल मग उदाहरण 3 11 13 19 अशा स्वरूपाच्या ज्या काही संख्या असेल बाळांनो त्यांना काय म्हटलं जातं तर एकदम इझी आहे त्यांना म्हटलं जातं विषम संख्या पुढे नेक्स्ट त्रिकोणी संख्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या एकदम सरळ सरळ त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे काय बाळांनो त्रिकोणी संख्या म्हणजे पहा या ठिकाणी दिलंय दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट त्रिकोणी संख्या असं म्हणतात मग समजा तुम्हाला दिले दोन चार गुणाकारामध्ये 5 बाळांनो आणि छेदस्थानाखाली 2 बेक बे बे दुने 4 4 5 दुने 10 10 ही काय झाली त्रिकोणी संख्या काय झाली बाळांनो म्हणजे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे काय असं मुलांनो त्रिकोणी संख्या मग 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या किती तर 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्यात बाळांनो 13 किती आहे 13 लक्षात ठेवायचं 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या त्रिकोणी संख्या बाळांनो 13 असतील 13 संख्या 1 3 म्हणजे तुम्ही तुमच्या सांगा बरं तुम्हाला जर ज्ञात असेल तर तुम्ही टाका तिथं नाही तर तुम्ही चेक करा 1 ते 100 असणाऱ्या त्रिकोणी संख्या कोण होत्या 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या ज्या काही त्रिकोणी संख्या तुम्ही तेवढ्या स्वतः चेक करून पहा नाही कळालं तर मग मी पुढल्या लेक्चरला तुम्हाला सांगा अशा प्रकारे कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा बाळांनो सगळं म्हणजे जेवढ्या जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्यांबाबत मी या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले असेल ज्या मुलांना अडचणी असेल त्यांनी मला विचारा संख्याज्ञानाबाबत जे सर्व डिटेल्स असतील आपले ज्यांना अडचणी असतील त्यांनी मला लगेच प्रश्न विचारा चला बाळांनो विचार